नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जगातील काही महत्त्वाचे गवताळ प्रदेश बघणार आहोत, ग्रासलँड। सध्याची वनरक्षक पदासाठी जी भरती चालू आहे महापरीक्षेमार्फत, त्यामध्ये कोणत्या नाही कोणत्या शिपमध्ये ग्रासलँडवर म्हणजेच गवताळ प्रदेशावर जगातील एक प्रश्न येत आहे, तर ते बघणार आहोत आपण। तर बघा, उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश आणि शीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश म्हणजे ट्रॉपिकल ग्रासलँड रिजन अँड टेम्परेट ग्रासलँड रिजन असे दोन आहे टाईप्स। तर उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशामध्ये पूर्व आफ्रिकामध्ये जे गवताळ प्रदेश आहे त्याला बघा, त्याला सवाना असे नाव आहे। त्यानंतर ब्राझीलमधील जे गवताळ प्रदेश आहे त्याला कंपोस असे म्हणतात। त्यानंतर व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिका खंडातील देश आहे, इथे गवताळ प्रदेशात लानोस असे म्हणतात। त्यानंतर आपण शीतोष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेशाबाबत आता डिस्कशन करणार आहोत। तर अर्जेंटिनामधील जो गवताळ प्रदेश आहे, दक्षिण अमेरिकेतील हा देश आहे, दक्षिण अमेरिका खंडातील, त्याला पैपास असे म्हणतात तेथील गवताळ प्रदेशाला। उत्तर अमेरिकेमधील गवताळ प्रदेशात प्रेरी असे म्हणतात। उत्तर अमेरिकेमध्ये USA, मेक्सिको, त्याचप्रमाणे कॅनडा यांसारखे देश असतात आणि तेथील गवताळ प्रदेशाला प्रेरी असे म्हणतात। त्यानंतर दक्षिण आफ्रिका या देशातील गवताळ प्रदेशाला वेल्ड असे म्हणतात। मध्य आशिया येथील गवताळ प्रदेशाला स्टेपी असे म्हणतात, विशेषतः रशियामधील गवताळ प्रदेशाला स्टेपी असे म्हणतात मध्य आशिया, आणि ऑस्ट्रेलियामधील जे गवताळ प्रदेश आहे त्यांना डॉन असे म्हणतात। तर जगातील हे सर्व गवताळ प्रदेश आपण या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। यानंतर असे विविध व्हिडिओ जे आपल्या वनरक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे ते तुमच्यासाठी आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो। तर तत्पूर्वी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि कृपया हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।